हरिओ श्रीराम अंबज्ञ नाथ सभेत माझं नाव रेश्मा प्रकाश दुर्गाडे सन्मित्र पंगी बहिरेवाडी सन्मित्र पंगी पसना केंद्र. माझा अनुभव आता 2022 आहे. 30 जूनला मी ज्या 20 दिंडीला गेलो होतो पंढरपूरला, पंढरपूरला निघताना माझं दरवर्षी बापूंना कायमच सांगणं असते तुम्ही माझ्या सोबत 12 दिवस हे तुम्ही माझ्या सोबतच राहायचं. 30 जूनला मी ज्या 20 गेलो त्याच्या दुसऱ्या दिवशीच माझं पैंजण अवधूनगुरु मध्ये पडलेलं 7-12 ते माझ्या लक्षात सुद्धा आलं नाही. तिथून ज्यावेळी आमची दिंडी पास झाली त्याच वेळी 2 दिंड्या तिथं होत्या. आणि ज्यावेळेस वस्तीचं आमचं आदर ठिकाण त्यावेळेस अशा महिलांनी मला सांगितलं की तुझं पैंजण पायातलं पडलंय म्हणून ते, पण मला काही सुद्धा वाटलं नाही. क्षणात विचार सुद्धा असं घाबरलो सुद्धा नाही. का तर जगाचा हा बापच माझ्या सोबत होता. मी जातानाच त्याला घेऊन माझ्या सोबत गेलेलो. मला भीतीही वाटली नाही. आणि झोपताना असं मला असं वाटलं की बापूराया तू हे मला पैंजण देणार हे निश्चित आहे. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेलं, 4 दिवस गेलं, अवघे 7 दिवस गेलं तरी सुद्धा माझ्या पैंजणाचं सुखावं लागलं नाही. मनात भीतीही आली नाही. कारण का माझ्याजवळ माझा बापूच होता सोबत दिंडीत. आणि 7व्या दिवशी अशी अचानक एक माऊली आली, मला सांगितलं की असं असं तुझे पैंजण ह्या अंके हिला धावलंय म्हणून. असा आनंद गगनात मावेना. त्याच वेळी झोपताना मी बापूंना म्हणलं तू सोबतच नाहीस, तू माझा कायमचा सोबती आहेस, तू मला कधीच सोडणार नाहीस, कधीच टाकणार नाहीस. हे एवढंच मला खूप असं सांगताना हे होतंय. हरिओम.